शहरातील शुक्रवारी चौक येथील हनुमान मंदिराच्या गार्डन परिसरात मागील 5 ते 6 दिवसांपासून भागवत सप्ताहाचे कार्यक्रम सुरू आहे। त्यामुळे आजूबाजूचे जवळचे व गावातील भाविक भागवत सप्ताह बघायला येत असून दररोज शेकडोच्या घरात भाविकांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे। मात्र काल सायंकाळच्या सुमारास 3 अज्ञात महिला चोरट्यांनी शुक्रवारी येथील भागवत सप्ताहाचा कार्यक्रम बघण्याच्या बहाण्याने गेले असता त्यांनी 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास 1,50,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून पडत असताना शहरातील लोकवाणी चौक येथील नागरिकांनी त्या अज्ञात चोरट्यांना पकडून रिकाम्या असलेल्या दुकानाच्या गाड्यात कोंबून ठेवले। त्यानंतर तेथील काही नागरिकांनी भंडारा शहर पोलीस स्टेशनला संपर्क केला असता पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचून त्या 3 महिला चोरट्यांना ताब्यात घेतले। त्या चोरीमध्ये 12 ग्राम सोन्याचा गोप अंदाजे 40,000 रुपये, सोन्याच्या मोहन माळा किमती 60,000 रुपये व सोन्याचे गोप 16 ग्राम किमती 50,000 असे एकूण 1,50,000 रुपयांचे मुद्देमाल त्या 3 महिला चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार शहरातील शुक्रवारी येथील भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमात घडली। त्या चोरीत फिर्यादी यांचे हे मुद्देमाल असून यात फिर्यादी ज्योती रामकृष्ण बांगडकर वय 54 वर्ष राहणार शुक्रवारी येथील राजेंद्रवाड, पार्वता महादेव बांगडकर वय 45 वर्ष राजेंद्रवाड, सरस्वती जिबलराव भिवगडे वय 75 वर्ष राहणार महात्मा गांधी वाड असे फिर्यादीचे नाव असून त्या 3 महिला चोरट्यांवर तक्रारीनुसार भादवीचे कलम 379 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भंडारा पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार साजन वाघमारे तसेच त्यांची चमू पुढील तपास करीत आहे।